हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण ब्लाऊजची कटिंग, जशी आपण ब्लाऊजची कटिंग करतो तशी आपली मेजरमेंट पण इम्पॉर्टंट असते। तर आपण मेजरमेंट जशी मेजरमेंट जर चुकली तर आपण ब्लाऊजची कटिंग पण आपली चुकीची होऊ शकते। तर मेजरमेंट व्यवस्थित घेण्यासाठी मेजरमेंट कशी घ्यायची आहे ती आज आपण बघणार आहोत। जसे ब्लाऊजवरून मेजरमेंट कशी घ्यायची आणि नंतर आपण ब्लाऊजची कटिंग कशी करत असतो। तर आपण हे जे आहे हा ब्लाऊज घेतलेला आहे मेजरमेंटसाठी। पहिले आपण नेहमी ब्लाऊजची उंची मोजत असतो। पहिले आपण ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची असते। इथे आपलं शोल्डर जॉईंट केलेलं असतं, इथपासून इथपर्यंत आपण ही ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहोत। तर ब्लाऊजची उंची आहे आपली 13.5 इंच। नंतर आपण ह्या सरळ रेषेमध्ये हा बॅक साईडचा गळा मोजणार आहोत, तो आहे आपला 9.5 इंच। ह्या सरळ रेषेमध्ये गळ्याची उंची घ्यायची आहे, तो आहे आपला 9.5 इंच। नंतर आपण जसे इथून इथपर्यंत जर घेतलं तर हा चेस्टचा 1/4 निघतो, इथपासून इथपर्यंत जर घेतलं तर चेस्टचा हाफ असतो आणि पूर्ण राऊंडमध्ये पूर्ण फुल चेस्ट असते। तर आपण चेस्टचा नेहमी 1/4 मोजत असतो इथून इथपर्यंत। चेस्टचा 1/4 आहे आपला 9.5 इंच। नंतर आपण फ्रंट साईडचा गळा मोजायचा असतो। शोल्डर जिथून जॉईंट केलेले आहे तिथून आपण फ्रंट साईडचा गळा मोजत असतो। फ्रंट साईडचा गळा आहे आपला 5.5 इंच। नंतर आपण हे क्रॉस पट्टीवरचे कटोरीचे माप टाकत असतो। तर ते माप इथपासून हे कटोरी जो जॉईंट केलेला आहे तिथपर्यंत हे कटोरीचे माप मोजायचे असतात, ते आहेत आपले 5.5 इंच। नंतर आपण स्लीव्जची उंची मोजणार आहोत। शोल्डरपासून सरळ रेषेमध्ये आपण स्लीव्जची उंची मोजणार आहोत। स्लीव्जची उंची आहे आपली 4.5 इंच। नंतर आपण स्लीव्जचा बॉटम मोजणार आहोत। हा जो दंड घेरा आहे तो मोजणार आहोत, तो आहे आपला 6.5 इंच। नंतर आपल्याला हे कमरचे माप मोजायचे आहे। कमरचे माप जे आहे ते आपण ही जी पट्टी असते ती एक्स्ट्रा पट्टी असते, तर ही आपण एक्स्ट्रा पट्टी जी आहे ती सोडून आपण कमरचे माप मोजत असतो। कमरचे माप आहे आपले 32.5 इंच। तर अशा पद्धतीने ही मेजरमेंट घ्यायची असते। मेजरमेंट जर व्यवस्थित घेतली तर आपली ब्लाऊजची कटिंग पण व्यवस्थित येते। तर हे अशा थोड्याशीच मेजरमेंट असते, पण ब्लाऊजची एवढी मेजरमेंट जरी घेतली तरी आपण ब्लाऊज हा व्यवस्थितरित्या कटिंग करू शकतो। जशी बॅक साईडने आपण उंची मोजलेली आहे तर उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो। चेस्टचा 1/4 घेतलेला आहे त्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करत असतो। ज्यावेळेस गळा मोजतो तर आपण हा गळा अशा पद्धतीने मोजून याचा असा बॉक्स तयार करत असतो। बॅक साईडचा गळा पण आपण त्या पद्धतीने मोजत असतो। आणि शोल्डर आणि गळ्याचे माप जे आहे ते 28-30 साठी आपण 2.25 इंच आणि 5 इंचावर टाकत असतो। गळ्याचे माप आपण 2.25 इंचावर आणि शोल्डरचे माप आपण 5 इंचावर घेत असतो। पण जसे 32-34-36-37 त्यासाठी आपण 2.5 इंचावर गळ्याचे माप टाकत असतो आणि शोल्डरचे माप आपण 5.5 इंचावर घेत असतो। जेवढी आपली स्लीव्हची लेंथ असेल त्या पद्धतीने आपण स्लीव्हची उंची मोजत असतो आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करत असतो। आणि कटोरीचे माप जे आहे ते अशा पद्धतीने इथे आपण ही क्रॉसपट्टी जी आहे त्या क्रॉसपट्टीवर आपण हे कटोरीचे माप टाकत असतो। तर अशा पद्धतीने हे ब्लाऊजची मेजरमेंट आपण घेत असतो। तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर और सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।